हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञान सेतू अभ्यासक्रम 2023 दिवस 17वा, जो की आधारित आहे प्रकाशाचे परिणाम या चॅप्टरवरती, या प्रकरणावरती. अतिशय सोपा आणि छान छोटा व्हिडिओ, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर मिळणार. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टचा वापर करा, एकाच ठिकाणी सर्व सेतूचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. आता नेमका पहिला प्रश्न आहे काय बघा मित्रांनो, ओके, तो काय प्रश्न आहे आपला. तर मित्रांनो, इथे पहिला प्रश्न आपल्याला जो दिसतो आहे तो मध्ये बघा, प्रकाशाच्या विकिरणांची दैनंदिन जीवनातील दोन उदाहरणे लिहा. तर मित्रांनो, अशी भरपूर उदाहरणं आहेत, त्यापैकी आपल्याला जी लिहायची ती, पहिलं उदाहरण काय लिहिता येईल आपल्याला? तर मित्रांनो, पहिलं उदाहरण लिहिता येईल, सूर्य उगवल्यावर सर्व परिसर प्रकाशित दिसतो. दुसरं, सकाळी सायंकाळी आपल्याला आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो याचं उत्तर लिहू शकाल. दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे, शेजारच्या चित्रातील शास्त्रज्ञाचे नाव सांगून त्यांनी लावलेल्या शोधाविषयी थोडक्यात माहिती लिहा. मित्रांनो, शास्त्रज्ञाचं नाव आहे CV रमण. आणि मित्रांनो, त्यांनी जो शोध लावला आहे त्यावेळेस त्यांना मित्रांनो नोबेल पारितोषिक मिळालं होतं, तो म्हणजे रामन इफेक्ट. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया आपण लगेच. पुढचा प्रश्न काय, आपल्याला आकाश निळे का दिसते, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला आकाश निळे का दिसते? तर मित्रांनो, विकिरणाच्या या प्रकाशात कण सूक्ष्म असल्याने कमी तरंगलांबीचा निळा प्रकाश अधिक विखरतो, त्यामुळे आपल्याला आकाश जे आहे ते नेहमी निळे दिसते. लक्षात घ्या मित्रांनो, विकिरणाच्या या प्रकाशात कण सूक्ष्म असल्याने कमी तरंगलांबीचे निळा प्रकाश अधिक विघडतो, त्यामुळे आपल्याला जे आकाश आहे ते निळे दिसते. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघूया. आता फ्रेंड्स, पुढचा प्रश्न आपल्याला काय दिला बघा, चौथा प्रश्न आहे. खाली दिलेल्या विधानावरून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ज्या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास वस्तूची सावली नाहीशी झालेली असते, या दिवसाला कोणता दिन म्हणतात? तर मित्रांनो, याला शून्य छाया दिन असे म्हणतात. आज आला अ ब प्रश्न काय, ही घटना कोणत्या प्रदेशात पाहायला मिळते? मित्रांनो, ही घटना कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला आपल्याला मिळते. अशा पद्धतीने याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया लगेच. आता मित्रांनो इथे काय बघा, खाली दिलेल्या चौकटीत अचूक नावे लिहायची आहेत मित्रांनो आपल्याला, आणि थोडी माहिती पण द्यायची बघा, लिहून व्याख्या लिहायची सूर्यग्रहणाची. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो पहिला प्रश्न बघूया लगेच आपण काय तो. आता हे आकृती आपल्याला दिसते सूर्यग्रहणाची, इथे आपल्याला नावं देता येतील, ती आपण देऊया. प्रच्छाया, पृथ्वी, चंद्र, उपछाया आणि सूर्य अशी पाच नावं द्यायची आहेत आपल्याला. आणि व्याख्याही आपल्याला लिहायची आहे, ती व्याख्या लिहिताना सूर्यग्रहणाची व्याख्या तिथे लिहा. काय बघा मित्रांनो, ती फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. अशा पद्धतीने हे लिहिणं गरजेचं आहे. आता जाऊया आपण चंद्रग्रहणाकडे. ओके फ्रेंड्स, आता इथेसुद्धा मित्रांनो चंद्रग्रहणाची आकृती, त्यालासुद्धा आपल्याला नावं द्यायची, ती पण नावं देणार आहोत. चंद्र उपछाया, पृथ्वी उपछाया आणि सूर्य अशी नावं देता येतील आणि त्याची व्याख्यासुद्धा आपल्याला लिहिता येईल. काय व्याख्या लिहिता येईल मित्रांनो, सूर्य आणि चंद्रमध्ये पृथ्वी आली तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्यालाच चंद्रग्रहण असे म्हणतात. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे लिहायचं होतं आणि आय होप तो तुम्हाला कळाला असेल. उद्या भेटूया मित्रांनो दिवस 18 मध्ये, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि चॅनल नवे असेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.